सूक्ष्म जंतू आणि जीव जसे जीवाणू आरके बुरशी शैवाल आदिजीव आणि विषाणू ह्या जगात कमीत कमी साडेतीन हजार दशलक्ष वर्षांपासून आहेत आणि पृथ्वीवर सजीव म्हणून सर्व काळ अस्तित्वात आहेत पृथ्वी थंड होत गेली आणि द्रवरूप पाणी तयार झाले ज्याच्यामुळे सूक्ष्मजीव जगू शकले जेव्हा पृथ्वीवरील परिस्थिती खूपच प्रतिकूल झाली तेव्हा आताचे सूक्ष्मजीव त्या प्रतिकूल वातावरणातही जगू शकले साधारण दोन हजार आठशे दशलक्ष वर्षांपूर्वी सायनोबॅक्टेरिया जो प्रकाश संश्लेषण करणारा सर्वात मोठा आणि भिन्न गट होता तो अस्तित्वात आला ह्या सजीवांनी ऑक्सिजन वापरून प्रकाश संश्लेषण केल्यामुळे पृथ्वीवरील ऑक्सिजनची पातळी वाढली असे मानले जाते वातावरणातील ऑक्सिजनमुळे नवीन ऑक्सि श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची उत्क्रांती शक्य झाली ज्यांनी पृथ्वीवरील प्रत्येक स्थानावर राहण्यास सुरुवात केली सूक्ष्मजीव पृथ्वीवर सर्वत्र सापडतात त्यांच्या आकार प्रकारांमध्ये आश्चर्यकारक विविधता असते अँटार्क्टिकापासून ते उष्ण झऱ्यांपर्यंत वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरातही ते राहू शकतात सूक्ष्मजीव निसर्गात अन्य सजीवांबरोबर राहतात ते अन्य सजीवांबरोबर विविध प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात उदाहरणार्थ काही सिम्बॉयोटिक तर काही म्युच्युअलिस्टिक तर काही सूक्ष्मजीव पॅरासाईट किंवा परजीवी असतात अशा संबंधांमध्ये कधी एका सजीवाचे नुकसान होते तर कधी असे संबंध परस्परांना पूरक सिद्ध ठरतात आपण या भव्य सूक्ष्मजीवी जगाची थोडक्यात माहिती घेऊया आणि ते आपल्याला कसे उपयुक्त किंवा कधीकधी उपद्रवी असू शकतात हेही जाणून घेऊया समजून घेऊ की हे विस्मयकारक सजीव आणि त्यांची उत्पादने आपल्यासाठी कशी महत्त्वाची असतात